कालच महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचं काल उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं. अतिशय घाईगडबडीमध्ये हे काम करण्यात आले. एवढी घाई सत्ताधाऱ्यांना का झाली तेच कळलं नाही. आणि नुकतेच डायसवरती माननीय उपराष्ट्रपती मुख्यमंत्री येऊन बसले आणि बिल्डिंगचा एक भागामध्ये पाण्याची गळती चालू झाली. बिल्डिंगला 49 कोटी रुपये खर्च करण्यात आला. 49 कोटी रुपये खर्च करून सुद्धा काल संपूर्ण पुणे पुणेकरांची मान शर्मेने खाली गेली. आजच्या वर्तमानपत्र पाहिलं, टीव्हीच्या बातम्या पाहिल्या, सगळीकडे जर तुम्ही सोशल मीडियाला पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी याच बातमी हीच बातमी आहे की पुणे महानगरपालिकेची नवीन इमारत गळायला लागली. एवढी घाई सत्ताधाऱ्यांना कशी झाली? थोडे थांबले असते संपूर्णपणे. जर या बिल्डिंगची एक केलं असतं, पाहणी केली असती, तर सगळ्या गोष्टी नीट झाल्या असत्या. आणि आजची जी विषय झालाय की आज जो काही पुणेकरांना पुणेकरांची मान खाली गेली आहे ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या अति घाई केल्या प्रकारामुळे झालेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना, महापौरांना, सभागृहनेत्यांना, सगळ्यांना या उद्घाटनाची प्रचंड घाई झाली होती. त्यामुळे कालचा जो प्रकार घडलाय की सभागृहाच्या डायसवरती सगळी लोक असताना इमारत गळायला लागली. जर भविष्यामध्ये याच्यामध्ये जर कारवाई झाली नाही, ठेकेदारांवरती कारवाई झाली नाही, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना थोडं थांबलं असतं. अजून तुमच्या हातामध्ये 5 वर्ष आहेत. मला कळतच नाही की 5 वर्ष पुणेकरांनी यांना एक हाती सत्ता दिलेली असताना एवढी घाई, म्हणजे याच्यामध्ये ही लगीन घाई कुणाला नक्की झाली तीच कळत नाहीये. याच्यामध्ये मग मला संशय आहे की पुणे महानगरपालिकेचे जे काही मुख्य पदाधिकारी आहेत यांच्या काय कदाचित बदल्या होणार आहे किंवा काय होणार आहे. त्यामुळं माझं नाव या बिल्डिंगमध्ये लागलं पाहिजे. माझ्या कार्यकाळामध्ये ही इमारत पूर्ण झाली. माझ्या कार्यकाळामध्ये मी ह्याचं उद्घाटन घेतलं. कदाचित या भावनेतूनच पुणेकरांच्या आणि आमच्या सभासदांच्या, आमच्या नगरसेवकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. भविष्यात यांना जाब पुणेकर विचारतील आणि आम्ही सुद्धा येणाऱ्या सभागृहामध्ये यांना जाब विचारणार.